नमस्कार, स्वागत है आपका जेजेबी न्यूज में। मैं चंदूषण विश्वकर्मा। आइए नजर डालते हैं आज की खबरों पर। महाराष्ट्र राज्य की 61वीं स्थापना वर्षगांठ के अवसर पर थाने जिलाधिकारी कार्यालय पर थाने के पालक मंत्री व शहर विकास मंत्री एकनाथ शिंदे द्वारा ध्वजारोहण किया गया। पालक मंत्री ने लोगों को महाराष्ट्र दिवस और मजदूर दिवस की शुभकामनाएं देते हुए कहा कि कोरोना संकट के खिलाफ सरकार और प्रशासन और लोग साथ में लड़ रहे हैं, हम जल्द ही यह लड़ाई जीतेंगे। आज एक हमें महाराष्ट्र दिवस यानी पालिका दिन आचरण सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो। खरं म्हणजे 1 मे 1960 महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि मराठी माणसांचं स्वप्न साकार झालं आणि यामध्ये अनेक लोकांनी 106 लोकांच्या त्यांना अशा हुतात्म्याने आपल्याला हे राज्य मिळाले, त्यांच्या बलिदानाला देखील आपण या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो आणि त्यांचं बलिदान रक्षण गाऊ देतात। महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर राहिला, उद्योग क्षेत्रामध्ये, कृषी क्षेत्राचे सगळे क्षेत्रामध्ये महाराष्ट्र अग्रेसर राहिलेलं आहे आणि महाराष्ट्र देशाला दिशा देणारं राज्य म्हणून त्याचं नाव लौकिक आहे आणि दिशा या महाराष्ट्राच्या पुन्हा एकदा मनापासून सगळ्यांना शुभेच्छा। बता दें कि शिंदे ने थाने जिले के लोगों से घर पर रहने और सुरक्षित रहने और प्रशासन के साथ सहयोग करने की भी अपील की, तो वहीं कोरोना वायरस के प्रसार को रोकने के लिए सरकार के नियमों का पालन करते हुए इस कार्यक्रम को बहुत ही सरल तरीके से आयोजित किया गया। कोरोना अजून म्हणजे जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत हे कोरोनाचं जे संकट आहे ते संकट आपल्या राज्यामध्ये पहिली लाट आता दुसरी लाट देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आपल्या सर्वांनाच बाधित करते। यामध्ये नागरिकांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे, सुरक्षित अंतर ठेवणं, मास्क वापरणं, या सगळ्या ज्या काही सूचना राज्य सरकार देते, मुख्यमंत्री देत आहेत, त्याचं पालन करण्याची आवश्यकता आहे। आज आपण सुरुवातीला पाहिलं की फार अतिशय गंभीर परिस्थिती होती, बेड मिळणं देखील अवघड होतं, ऑक्सिजनचा तुटवडा, रेमडेसिवीरचा तुटवडा या सगळ्यालाच आपण फेस करत होतो। परंतु सुदैवाने आता परिस्थिती लॉकडाऊनमुळे नियंत्रणात येते, लोकांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे, परंतु नियंत्रणात आलेली परिस्थिती जोपर्यंत हे कोविडचं संकट पूर्णपणे नष्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला काळजी घेण्याची आवश्यकता आहे आणि अशीच काळजी घेतली तर मला वाटतं हे हळूहळू संकट हे आपलं असं होईल। परंतु आज सगळ्यांनीच सूचनांचं पालन करण्याची आवश्यकता आहे आणि ऑक्सिजनचा वापर असेल, रेमडेसिवीरचा वापर असेल, हा वापर देखील आपल्याला आज ऑक्सिजनचा जो पुरवठा होतो डिमांड आणि सप्लायमध्ये खूप मोठा तफावत आहे। जे आपल्याला MMR साठी किंबहुना राज्यासाठी ऑक्सिजनची जेवढी आवश्यकता आहे त्यापेक्षा जास्तच डिमांड आहे आणि त्या म्हणजे आपल्याला जे प्रोडक्शन आहे त्यापेक्षा जास्तीचं आपल्याला ऑक्सिजन लागतं। त्यामुळे ही सगळी परिस्थिती जी नियंत्रणात आणायची असेल तर लोकांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून मी लोकांना सर्व नागरिकांना मी आवाहन विनंती करतो आहे की जसं आज नियमांचं आपण पालन करताय, कोविडचं संकट संपेपर्यंत नियमांचं पालन असंच केलं तर नक्की हे कोविड संकट। इस अवसर पर ठाणे महापौर नरेश मस्के, ठाणे कलेक्टर राजेश नार्वेकर, ठाणे मनपा आयुक्त विपिन शर्मा, नवी मुंबई नगर आयुक्त अभिजीत वांगर, ठाणे शहर के पुलिस आयुक्त विवेक फंसलकर, ठाणे ग्रामीण पुलिस अधीक्षक विक्रम देशमाने, जीप मुख्य कार्यकारी अधिकारी रूपाली सतपुते, अतिरिक्त कलेक्टर वैदेही रानाडे, निवासी डिप्टी कलेक्टर डॉक्टर शिवाजी पाटिल, डिप्टी कलेक्टर बाला साहेब अक्चर, उप जिला निर्वाचन अधिकारी अर्पणा सोमानी, जिला सर्जन डॉक्टर कैलाश पवार भी उपस्थित रहे। ये है NP न्यूज नेटवर्क और आप देख रहे हैं JJV न्यूज, सिर्फ खबर नहीं सच्चाई का।